उमरी तालुक्यातील शिरूर येथे एका वयोवृद्ध महिलेचा गळा आवळून तिच्या अंगावरील जवळपास 1 लाख रुपयांचा दागिने पळून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ही वृद्ध महिला मरण पावली असून ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय. शिरूर येथील रहिवासी कृष्णाबाई पुंडलिक पडोळे ही वयोवृद्ध महिला आपल्या घरी एकटीच राहत होती. मंगळवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आळून खून केला आणि तिच्या अंगावरील जवळपास 1 लाख रुपयांचे दागिने पळवलेत. ही घटना दुपारी 4 सुमारास घडली आहे. गावातील एका व्यक्तीला त्या महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर त्याने या घटनेची माहिती सरपंच शेख बाबू यांना दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि घटनेची पाहणी केली आहे. कृष्णाबाई पडोळे यांनी वयोवृद्ध महिला आपल्या घरी एकटीच राहत होती. तिला 5 विवाहित मुली आहेत, परंतु त्या येथे राहत नव्हत्या. ती घरात एकटीच असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी तिचा गळा आळून तिच्या अंगावरील दागिने पळवलेत. या घटनेने गावात भीतीचं वातावरण पसरलंय. या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर या घटनेचे कारण अद्याप कळू शकलं नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून रात्री घटनास्थळावर श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झालेत.